जवळपास 100 वर्षांपासून चिलीची टीम कोपा अमेरिका जिंकण्याचं स्वप्न उराशी बाळगून होती आणि जेव्हा आपलं इतक्या वर्षांचं स्वप्न सत्यात उतरतं तेव्हा त्या विजयाचा आनंद काही औरच असतो. ते चिली टीमच्या विजयी सेलिब्रेशनमध्ये दिसून आलं. कोपा अमेरिका कपच्या फायनलमध्ये बलाढ्य अर्जेंटिनाशी त्यांना दोन हात करायचे होते. इतिहासही अर्जेंटिनाच्या टीमच्या बाजूनं होता. त्यात लिओनेल मेसी सारखा तगडा प्लेअर प्रतिस्पर्धी टीम मध्ये असल्यानं समोरच्या टीमचं खच्चीकरण करण्यासाठी हे नावच पुरेसं होतं. पण चिलीची टीम घरच्या प्रेक्षकांसमोर खेळत होती आणि त्यांचं मनोबल यामुळेच वाढलं होतं. मोक्याच्या क्षणी ही टीम खचली नाही. 90 मिनिटांच्या निर्धारित वेळेत दोन्ही टीम्सना गोल करण्यात सपशेल अपयश आलं. अखेर ही मॅच पेनल्टी शूटआउटमध्ये गेली. पेनल्टी शूटआउटमध्ये गेलेल्या या मॅचमध्ये अर्जेंटिनाकडून मेसी वगळता त्यांच्या एकाही फुटबॉलरला गोल गोलपोस्टमध्ये धाडता आला नाही आणि चिलीचा पहिल्यांदा कोपा अमेरिका जिंकण्याचं स्वप्न पूर्ण झालं. तर अर्जेंटिनाला या टुर्नामेंटच्या विजेतेपदानं पुन्हा एकदा फुलकावणी दिली. दोन्ही टीम्सपैकी कुणीही अजिंक्यपद पटकावलं असतं तरी ऐतिहासिक कामगिरीची नोंद झाली असती आणि इतिहास लिहिला तो चिलीच्या टीमनं. त्यामुळेच अर्जेंटिनासाठी चिली टू हॉट ठरली असंच म्हणावं लागेल. ब्युरो रिपोर्ट, झी मीडिया, मुंबई. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.